मी असा विचार करायला लागले की खरं रोमॅन्स हे दोघांमधलं कॉमन हे आहे. म्हणजे शाहरुख खानचा रोमॅन्स तर आपला आपण बघ म्हणजे आत्ताच्या पिढीपर्यंत आहे. म्हणजे आज काय म्हणतो आपण 8 ते 80 वयोगटातल्या सगळ्या बायकांसाठी शाहरुख खान इज रोमॅन्स. बेसिक रोमॅन्स आयडियल एकदम. म्हणजे दुसरा काही पर्यायच नाही शाहरुख खान वगैरे. आणि मी म्हटलं देवानंदमध्ये सुद्धा तोच चार्म आहे. म्हणजे त्याच्या नायिकेकडे बघणं, नायिकेशी वागणं हे सगळं त्या त्या काळानुसार आहे. अर्थातच तो काळ वेगळा होता, आजचा वेगळा आहे. त्याच्यामुळे प्रेम करण्यात फरक आहे पण चार्म तोच आहे, हिरोईनशी वागणं तेच आहे. असं म्हटल्यावर मी विचार करायला लागले की देवानंद ते शाहरुख खान असं आपण काहीतरी रोमॅन्सच्या प्रवासाविषयी काही लिहू शकतो का. आणि मग मी पुन्हा दोघांचे सिनेमे परत कंपॅरिझनसाठी बघायला लागले. आणि मग असा विचार केला की देवानंद ते शाहरुख खान हा असा सरळ रेषेतला प्रवास नाही आहे ना. मध्ये एक शम्मी कपूर लागतो, एक राजेश खन्ना लागतो, एक ऋषी कपूर लागतो. त्यांच्या त्याच्या थ्रू तो प्रवास होतो. आणि द्वारकानाथ संसगिरी जुने म्हणजे आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी षटकार वगैरे असताना 80s मध्ये. तर तो देवानंदचा प्रचंड फॅन आहे. मग त्याने देवानंदवर पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणून मी त्याला फोन केला. तर म्हटलं आपण पप्पू आपण हे करूया का, असं पुस्तक करता करूया का. म्हणजे मला असं वाटलं की मी एकटीने करण्यापेक्षा जर एक देवानंदचा फॅन आणि नव्याने झालेली फॅन असं कॉम्बिनेशन झालं तर छान होईल. आणि माझा भाऊ हेमंत कर्णिक तो पण आमच्या गप्पा व्हायला लागल्या. सो तो पण आमच्याबरोबर यायचा. तो देवानंदचा त्या अर्थाने फॅन नाही पण त्याचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे बघताना आम्ही तिघांनी मिळून हे पुस्तक करायचं असं ठरवलं आणि त्यातून त्याची सुरुवात झाली. मग आमच्या मीटिंग झाल्या, दोघांमधली साम्य काय, दोघांमधले फरक काय, शम्मी कपूरबद्दल काय वगैरे असं. मग पुन्हा त्या सगळ्यांचे सिनेमे बघणं वगैरे असा तो अख्खा हे झाला. चॅप्टर्स कसे करायचे, त्याच्यात काय काय येईल, म्हणजे त्यांच्या नायिकांवर एक चॅप्टर यायला पाहिजे, त्यांच्या गाण्यांवर एक चॅप्टर यायला पाहिजे. कारण रोमॅन्स म्हणजे गाणी आहेत. रोमॅन्स म्हणजे हिरोईन असेल तर रोमॅन्स कोणाशी करणार आहात. सो दीज टू आर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर एनी हिरो. तर त्याच्यावर वेगळे चॅप्टर्स. मग कुठची गाणी, काय गाणी, कसं काय, म्हणजे त्यांचं कसे गाण्यांमधले ते वगैरे असं करत 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 ते एक फॉर्म तयार व्हायला लागला आणि आम्ही लिखाणाचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर मॅजेस्टिक प्रकाशन ते पुस्तक काढत आहे. पण आमचं पहिल्यापासून असं म्हणणं होतं की हे नॉर्मल पुस्तकासारखं पुस्तक येऊ नये. ह्याचं कारण त्याचा एक तर स्पॅन मोठा आहे आणि ते व्हिज्युअली खूप रिच असायला पाहिजे. पुस्तक नुसतं वाचून नाही चालणार तर ते आधी डोळ्यांनी आपण हां. आणि ते सिनेमावर आहे. सिनेमा इज व्हिज्युअल्स. अगदी सिनेमा म्हणजे नुसते संवाद नव्हेत, सिनेमा इज व्हिज्युअल्स. त्याच्यामुळे म्हणजे दृकश्राव्य माध्यम म्हणतो ना आपण त्याला, तर त्याच्यामुळे ते दिसायला सुद्धा तितकंच सुंदर दिसायला हवं. म्हणून मग नूतन असगावकर आहे, मोठी डिझायनर, डिझायनिंग करते पुस्तकांचं वगैरे. तिच्याकडे आम्ही गेलो. तिच्याशी माझी मैत्रीण आहे, तिच्याकडे गेलो म्हणजे मी तिच्याशी बोलले. ती म्हणाली अर्थातच करीन. आणि मग तेच काम सुरू झालं आमचं. मग ते पेज मेकिंग, मग सगळं त्याचं जे काय पुढचं बाळणपण असतं त्याची प्रोसेस. ती जनरली आपल्याकडे असं होत नाही. आपल्याकडे लेखक लिहून देतो पुस्तक आणि मग प्रकाशक ते छापतो. मला जन असं होत नाही माझ्याकडनं. मला असं वाटतं की आपण बसायला पाहिजे डिझायनरबरोबर, डिझायनिंग पुस्तक करते तिच्याबरोबर किंवा त्याच्या जो कोणी असेल ते. नाही, ह्यापूर्वी मी एवढे एफर्ट्स घेतलेत की नाही माहीत नाही, घेतलेले नाही आहेत माझ्या पुस्तकासाठी. पण म्हणजे ह्याच्या आधी माझं एक पुस्तक आलं होतं, अशोक सराफचं आलं होतं तेव्हा मी होते. त्याच्या आधी एक आलं होतं तेव्हा मी इतकं सतत बसलेले नव्हते. ह्याचं कारण ते सोपं होतं पुस्तक. पण जेव्हा अशा प्रकारचं वेगळं पुस्तक असतं ना तेव्हा आय थिंक आपण तिथे असावं असं मला वाटतं. अशोक सराफच्या वेळेला सुद्धा तिने त्याचं सुद्धा डिझायनिंग, अशोक सराफचं जे शब्दांकन मी केलं आहे, मी बहुरूपी हे त्याच्या आत्मचरित्राचं, तर त्याचं सुद्धा डिझायनिंग नूतननीच केलं आहे. तर तेव्हाही मी होते की फोटो कुठे टाकले आहेत, काय म्हणजे कॅप्शन्स देणं, हे फोटो इथे यायला पाहिजेत का नको का, म्हणजे एक एडिटोरियल आणि डिझायनिंग मिळून ते कॉम्बिनेशन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. इट्स नॉट जस्ट अबाउट द डिझायनर, इट इज ऑल्सो अबाउट द एडिटर. म्हणजे नुसतं लेखक नाही तर लेखकांनी एडिटोरियल जबाबदारी घेऊन ते पुस्तकाचं अख्खं काय म्हणायचं त्याला, लेआउट लेआउटमध्ये सहभागी असणं आवश्यक असतं.